हॅलो एवरीवन. आज आपण आपला जो फिक्सचा फायनान्सचा सब्जेक्ट आहे डायरेक्ट टॅक्स तो सुरू करणार. नेक्स्ट आपला सब्जेक्ट जो आहे याचा पुढचा पार्ट ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो, हा इनडायरेक्ट टॅक्स तुमच्या 6th सेमला असणार आहे. आता डायरेक्ट टॅक्स मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट सिलेबस काय काय आहे, तर फर्स्ट वन आहे क्लबिंग ऑफ इन्कम, मग त्याच्यात सेक्शन 60 to 65 ते सगळे मेन्शन केलेले आहेत. देन सेकंड आहे सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस, लॉसेस कसे कॅरी फॉरवर्ड केले जातात किंवा सेट ऑफ कसे केले जातात हे तुम्हाला शिकायचं आहे. देन कॉम्पिटिशन ऑफ टॅक्स लायबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली. देन कॉम्पिटिशन ऑफ इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म इन रिलेशन टू सेक्शन 40B अँड टॅक्स देअर ऑन विथ ऍप्लिकेबल रेट ऑफ टॅक्स, रिटर्न ऑफ इन्कम सेक्शन 139, त्याच्यानंतर टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, ऍडव्हान्स टॅक्स अंडर सेक्शन 207, 208, 209, 210 अँड 211, इंटरेस्ट पेएबल अंडर सेक्शन 234A, 234B अँड 234C. देन बेसिक ऍस्पेक्ट्स ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्सेस ऍट सोर्स, त्याच्यानंतर ऍडव्हान्स टॅक्स अंडर सेक्शन 207, 208, 209, 210 अँड 211. देन इंटरेस्ट पेएबल अंडर सेक्शन 234A, 234B, 234C. देन DTAA अंडर सेक्शन 90 अँड 91. देन टॅक्स प्लॅनिंग अँड इथिक्स इन टॅक्सेशन बेसिक कन्सेप्ट. सो अशा पद्धतीचा तुमचं सिलेबस असणार आहे. हे सगळे तुम्हाला सेक्शन सांगितले मी, पण एक्झॅक्ट हे सेक्शनमध्ये काय येतं तर हे या सेक्शनमध्ये काय येतं हे आपल्याला ज्याला डीपली आपण हा सिलेबस पाहू तेव्हा आपण पाहणार आहोत. आता सुरुवातीला याच्यात आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे, फर्स्ट मॉड्यूल जो आहे त्याचं नाव आहे क्लबिंग ऑफ इन्कम. आता क्लबिंग ऑफ इन्कम पाहण्याआधी आता तुम्हाला एक सांगतो की टॅक्स म्हणजे काय आणि टॅक्स मध्ये इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आणि डायरेक्ट टॅक्स मध्ये काय. टॅक्स म्हणजे एक पर्टिक्युलर अमाऊंट जी गव्हर्नमेंट तुमच्याकडून कलेक्ट करते आणि त्या अमाऊंट मधून तुम्हाला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट थ्रू ज्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करते त्याच्यामध्ये एक्सपेंड करते. म्हणजे जसं की तुम्हाला रोड आहेत, त्याच्यानंतर ट्रेन आहे, किंवा गव्हर्नमेंट कडून मिळणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यासाठी येणारा खर्च जो आहे तो गव्हर्नमेंट कुठून पेड करते, तर तुमच्याकडून टॅक्सच्या रूपामध्ये जी काही अमाऊंट कलेक्ट केली जाते त्याच्यामधून तुमच्यावरती जे पब्लिक सर्व्हिसेस दिल्या जातात त्याच्यावरती खर्च केला जातो. ओके, सो आता याच्यामध्ये ह्या जे टॅक्स ज्यावेळेला कलेक्ट करते किंवा मी आता सांगितलं एक पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्याकडून कलेक्ट करते, तर ती अमाऊंट कशा पद्धतीने कलेक्ट करते, हा जो टॅक्स कलेक्ट करण्याचे टाईप्स किती आहेत, तर ह्या दोन टाईपचे टॅक्स येतात. एक येतो डायरेक्ट टॅक्स आणि एक येतो इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही गव्हर्नमेंटला पेड करताय, जसं की तुमचा इन्कम टॅक्स. तुम्हाला माहिती आहे की इयर एंडला तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर इन्कम मधून एक पर्टिक्युलर अमाऊंट टॅक्स म्हणून गव्हर्नमेंटला जमा करायचे, हा झाला डायरेक्ट टॅक्स की जो तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटला तुम्हाला पेड करावा लागणार आहे. सेकंड इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की सपोज तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखादा वॉच खरेदी केलं, वॉचची किंमत आहे तुमची सपोज 500 रुपीज, तुम्ही 500 रुपीज पेड केलं तर वॉच घेऊन आलात, पण तुम्हाला काय वाटतं की पूर्ण प्राइस त्या वॉचची दिलेली आहे, पण त्या वॉचच्या 500 रुपयाची जी काही 500 रुपीज तुम्ही पेड केलेत त्याच्यासाठी त्या 500 रुपीज मध्ये गव्हर्नमेंटचा टॅक्स सुद्धा होता, पण हे तुम्हाला माहिती नाही की गव्हर्नमेंटने तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट केलाय. सो अशा पद्धतीचा जो टॅक्स आहे त्याला आपण आता सध्यामध्ये फेमस असा इनडायरेक्ट टॅक्स म्हणायला गेला तो GST. सो जे तुम्हाला माहितीही लागत नाही की तुम्ही पेड करून आलात. सो अशा पद्धतीचा टॅक्स जो तुम्हाला न कळत गव्हर्नमेंट तुमच्याकडून जमा करतोय अशा टॅक्सला म्हटलं जातं इनडायरेक्ट टॅक्स. सो टॅक्सचे दोन प्रकार काय आले, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये काय की जो डायरेक्ट तुमच्याकडून कलेक्ट केला जातो आणि इनडायरेक्ट टॅक्स जो तुमच्याकडून इनडायरेक्टली कलेक्ट केला जातो. सो अशा दोन टाईपचे टॅक्स येतात. आता आपल्याला ज्या ह्या सिलेबस मध्ये जो बघायचा आहे तो आहे डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मधला महत्वाचा पार्ट जो येतो तो कोणता आहे, तर इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो आहे इन्कम टॅक्स. आता आपण पाहूयात की इन्कम टॅक्स म्हणजे एक्झॅक्ट, आता आपला हा जो इन्कम टॅक्स आपण डीपली पाहूयात. इन्कम टॅक्स म्हणजे काय, तर इन्कम टॅक्स म्हणजे तुमच्या इन्कम वरती ठरवून दिलेला टॅक्स. आता सगळ्यांनाच इन्कम टॅक्स हा सगळ्यांनाच भरावा लागतो असं नाहीये. इन्कम टॅक्स साठी त्यांनी काही एक शेड्यूल बनवून दिलेला आहे. म्हणजे कसं आहे की 2.550 लॅक्सच्या वरतीचं इन्कम असेल रेग्युलर याच्यामध्ये
बिलो 60 इयर्स, तर त्याच्यामध्ये 2.50 च्या वरती जर इन्कम असेल तुमचं, 51 असेल, 2,51,000 सॉरी 50,001 जर असेल तुमचं इन्कम, तर तुम्हाला तिथून तुमचा इन्कम टॅक्स स्टार्ट होतो. पण ज्यांचं इयरली इन्कम 2,50,000 पेक्षा कमी आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. ओके, सो इन्कम टॅक्स मध्ये काय होतं की तुमच्या पर्टिक्युलर इन्कम नुसार तुम्हाला एक पर्टिक्युलर त्याचा रेट ठरवून दिलेला आहे इन्कमचा. ज्याचं इन्कम जास्त त्याचा इन्कमचा इन्कम टॅक्स रेट जास्त, ज्याचं इन्कम कमी त्याचा इन्कम टॅक्स रेट कमी. एक पॉलिसी आहे इन्कम टॅक्स मध्ये वापरलेली. आता याच्यामध्ये आणखी एक प्रकार असा आहे की इन्कम टॅक्स जो आहे हा तुम्ही थर्ड पार्टी थ्रू भरू शकत नाही. तुमचा इन्कम टॅक्स हा तुम्हाला इंडिव्हिज्युअल भरावा लागतो, किंवा एखादी ऑर्गनायझेशन असेल तर त्या ऑर्गनायझेशनला स्वतःहून भरावा लागतो. तुम्ही दुसऱ्याच्या हातून तो इन्कम टॅक्स भरू शकत नाही. म्हणजे इन्कम टॅक्स भरणं हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनची स्वतःची जबाबदारी आहे, आणि तो स्वतःच त्यांना पेड करावा लागतो. थर्ड पार्टी थ्रू ते भरू शकत नाही. हे झाले इन्कम टॅक्स बद्दल. आता आपण ह्याच्यामध्ये डिटेल्स पाहूया की क्लबिंग म्हणजे काय, क्लबिंग ऑफ इन्कम म्हणजे काय. Then, SSC is generally taxed in respect of his own income. However, there are certain cases where the income of another person is included in the total income of the SSC and therefore he has to pay tax on such income of another person. आता काय होतं की काही अशाही कंडिशन येतात इन्कम टॅक्समध्ये की दुसऱ्याचं इन्कम तुमच्या इन्कममध्ये कॅल्क्युलेट केलं जातं आणि तुम्हाला त्या इन्कमवरती सुद्धा टॅक्स पेड करावा लागतो. मग अशा इन्कमला, म्हणजे सपोज आता माझे माझी वाईफ आता पर्टिक्युलर एक बिझनेस चालवते, तिथे काहीतरी कमवते आणि मग माझं एक बिझनेस आहे, मी काहीतरी कमवतो. वाईफ काय करते की तिच्या बिझनेसमधली पर्टिक्युलर अमाऊंट माझ्या बिझनेसमध्ये ट्रान्सफर करते. ती यूज कोण करतोय, मी करतोय. मग ती दिसताना माझ्या इन्कममध्ये दिसते, मग त्याच्यावरती टॅक्स मी पेड करतोय. पण एक्झॅक्ट इन्कम आहे कोणाचं, माझ्या वाईफचं. सो असे जे इन्कम आहेत त्याला म्हटलं जातं क्लबिंग ऑफ इन्कम. सेक्शन 62-65 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 कंटेन्स द अबव प्रोव्हिजन वेअर बाय इन्कम ऑफ वन पर्सन इज टॅक्स इन द हँड्स ऑफ अनदर पर्सन. म्हणजे एका पर्सनचं इन्कम, पण त्याच्यावरती टॅक्स कोण पेड करतोय, दुसरा पर्सन. दिस प्रोव्हिजन आर कॉल्ड क्लबिंग ऑफ इन्कम ऍज द इन्कम बिलॉंगिंग टू वन पर्सन इज क्लब ऑर ऍडेड टू द इन्कम ऑफ अनदर पर्सन. इट वॉज नेसेसरी टू enact this provision as the SSCs transfer their assets in favor of their family member, that is spouse, minor son, daughter, etc. In such a manner that tax incidence falls on the transferee, where as benefit of income directly or indirectly is derived by the SSC. The SSC is in high tax bracket transferring income to person with low tax or nil tax within the family and friends. To illustrate, we can study the following. आता तुम्हाला याचं, आता हा टॅक्स कशा पद्धतीने ट्रान्सफर केला जातो त्याचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. काय म्हटलंय, मिस्टर अश्विन हॅव्हिंग टॅक्सेबल इन्कम. मिस्टर अश्विन कडे किती इन्कम आहे, त्याचं इन्कम किती आहे, टॅक्सेबल इन्कम ₹11 लाख. तर त्याचं टॅक्सेबल इन्कम आहे 11 लाख. बट लॅक्स ट्रान्सफर इन्कम 2 लॅक्स टू हिज वाईफ. पण त्याने काय केलं की त्याच्यातलं 2 लाख जे आहे ते त्याच्या वाईफला ट्रान्सफर केले. हु हॅज नो टॅक्सेबल इन्कम, की जिचं इन्कम टॅक्सेबल नव्हतं. अश्विनचं टॅक्सेबल इन्कम होतं, पण त्याच्या वाईफचं इन्कम टॅक्सेबल नव्हतं. म्हणून त्याने काय केलं, ते 2 लाख जे आहेत ते वाईफला ट्रान्सफर केले. आता त्याच्याकडे किती इन्कम झालं, त्याचं स्वतःचं इन्कम 9 लाख झालं. 11 लाख त्याचं नेट इन्कम होतं, त्याच्यातून त्याने काय केलं, सॉरी ग्रॉस इन्कम होतं, त्याच्यातून त्याने 2 लाख वाईफला ट्रान्सफर केलं. तर नेट इन्कम त्याचं झालं 9 लाख. सिन्स हिज वाईफ हॅज नो टॅक्सेबल इन्कम, त्याच्या वाईफचं कोणतंही टॅक्सेबल इन्कम नव्हतं. द टॅक्स पेएबल बाय हर विल बी नील अँड मच लेस दॅन मिस्टर अश्विन इन द इस्टर्न केस टॅक्स पेअर विल बी ॲज अंडर. मग तो टॅक्स असा काय पेड करतो ते बघा. इफ एंटायर 11 लॅक्स इज टॅक्सेबल इन हँड ऑफ मिस्टर अश्विन, ज्यावेळेला अश्विनच्या हातामध्ये टोटल 11 लाख होते त्यावेळेस तो 1,59,650 टॅक्स पेड करत होता. बट इफ ₹2 लॅक्स ट्रान्सफर टू वाईफ, पण त्याने काय केलं की 2 लाख वाईफला ट्रान्सफर केलं,
मग त्याच्यामुळे काय झालं, तर आता त्याला फक्त 9 लाखावरती टॅक्स पेड करायला लागतो, आणि तर 2 लाख जे आहे ते त्याच्या वाईफचं इन्कम म्हणून पकडलं जातं. ते 2 लाख वाईफचं इन्कम असल्यामुळे ते त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. म्हणजे आता त्याला किती टोटल टॅक्स किती पेड करावा लागणार आहे, तर टोटल टॅक्स त्याला पेड करावा लागणार आहे 51,500. आलं लक्षात? कारण त्याला टोटल टॅक्स पेड करायचा होता 1,59,650, पण त्याने काय केलं, 2 लाख वाईफला ट्रान्सफर केल्यामुळे त्याचं इन्कम कमी झालं. मग त्याला टॅक्स किती बसला, 1,08,150. सो ऑलरेडी त्याने किती पेड केले होते, 1,59,650, आणि आता परत त्याने त्याला त्या 9 लाखवरती 1,08,150, मग त्याला रिटर्न किती होतं, सो 51,500 हा त्याचा एवढाच झाला त्याचा टॅक्सेबल इन्कम, बाकी सगळं त्याला रिटर्न भेटणार. आणि ही प्रोसिजर कधी केली जाते, ज्या वेळेला टॅक्स वाचवायचा असतो लोकांना, ज्यावेळेला टॅक्स वाचवायचा असतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. पण याच्यामध्ये सुद्धा क्लबिंग मध्ये सुद्धा 2 टाईप येतात, ते पुढे आपण शिकणारच आहोत. की एक तर तुम्ही दिलेलं ट्रान्सफर केलेली जी काही अमाऊंट आहे, तुमचं इन्कम दुसऱ्याला ट्रान्सफर करताय, ते तुम्ही परत घेऊ शकताय, ही एक प्रोसिजर राहते. किंवा तुम्ही परत तुम्हाला घेता येत नाही, सेकंड प्रोसिजर, ते आपण इन डिटेल पाहणार आहोत पुढे. ऍज कॅन बी सीन बाय मेअरली ट्रान्सफरिंग ऑफ इन्कम टू हिज वाईफ, मिस्टर अश्विन इज ऑन ओव्हरऑल बेसिस एबल टू सेव्ह टॅक्स 51,500. म्हणजे 1,59,650 मायनस 1,08,150, आणि त्याच्यातून जो झाला तो त्याचा टॅक्सेबल इन्कम. द व्हेरियस सेक्शन अंडर विच द इन्कम ऑफ अदर पर्सन इज इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ आयएससी आर एस फॉलो. आता त्याच्यासाठी सेक्शन कुठले लागू होतात बघा, मी मग कशी म्हटल्याप्रमाणे आपण फर्स्ट चॅप्टरला काय शिकणार होतो, सेक्शन 62-65. सो सेक्शन 60 काय सांगतोय, ट्रान्सफर ऑफ इन्कम विदाउट ट्रान्सफर ऑफ इन्कम जनरेटिंग असेट्स, म्हणजे विदाउट ट्रान्सफर ऑफ इन्कम जनरेटिंग असेट. सो तुम्ही इन्कम ट्रान्सफर करताय, पण असा इन्कम जो की पुन्हा ऍसेट मध्ये जनरेट होऊ शकत नाही. देन 61, सेक्शन 61, रिकवरेबल ट्रान्सफर ऑफ ऍसेट्स, जे तुम्ही रिकवर करू शकताय. सो अशा पद्धतीचा जो ट्रान्सफर आहे तो येतो सेक्शन 61 मध्ये. देन सेक्शन 64(1) सबसेक्शन 2, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, रेम्युनरेशन रिसीव्ड बाय द स्पाउस फ्रॉम द कन्सर्न इन विच द इंडिव्हिज्युअल हॅज टू सबस्टेन्शियल इंटरेस्ट. काय म्हटलंय, रेम्युनरेशन रिसीव्ड बाय द स्पाउस फ्रॉम द कन्सर्न इन विच द इंडिव्हिज्युअल हॅज द सबस्टेन्शियल इंटरेस्ट. म्हणजे काय, तर एखाद्याने पर्टिक्युलर अमाऊंट बँकमध्ये एफडी मध्ये ठेवलेली आहे, पण त्याच्यातून येणारा जो इंटरेस्ट आहे तो त्याच्या अकाउंटला न जाता त्याच्या वाईफच्या अकाउंटला जाते किंवा त्याच्या हजबंडच्या अकाउंटला जातो. सो अशा टाईपचा जो इंटरेस्ट आहे हा कुठल्या कशामध्ये येतो, किंवा अशा टाईपचा इंटरेस्ट जो ट्रान्सफर केला जातो त्याला म्हटलं, तो कोणत्या सेक्शन मध्ये येतो, सेक्शन 64 सबसेक्शन 1 सबसेक्शन 2. त्याच्यानंतर सेक्शन 64 सबसेक्शन 1 सबसेक्शन 6, त्याच्यामध्ये काय म्हटलं, असेट ट्रान्सफर टू सन्स वाईफ अदरवाईज दॅन फॉर अन ऍड्युकेट कन्सिडरेशन. याच्यामध्ये ऍसेट ट्रान्सफर केले जातात, पण कुणाला, तर मुलाच्या वाईफच्या नावावरती ते ट्रान्सफर केले जातात. सो हे जे ट्रान्सफर आहे कोणत्या सेक्शन मध्ये येतं, सेक्शन 64(1) सबसेक्शन 6. त्यानंतर सेक्शन 64 सबसेक्शन 1 सबसेक्शन 7 मध्ये काय म्हटलंय, ऍसेट ट्रान्सफर टू एनी पर्सन ऑर असोसिएशन ऑफ पर्सन फॉर इमिजिएट ऑर डिफर्ड बेनिफिट्स ऑफ स्पाउस. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, याचा अर्थ काय, तर स्पाउसला त्याच्या वाईफला किंवा हजबंडला त्याला इन्कम ट्रान्सफर करायचं आहे, पण त्यांच्या अकाउंटला न टाकता त्यांना पाठवायचं म्हणून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या अकाउंट थ्रू ते पाठवणं, हे हा जो आहे सेक्शन हा येतो सेक्शन 64 सबसेक्शन 1 सबसेक्शन 7. त्याच्यानंतर सेक्शन 64 सबसेक्शन 1 सबसेक्शन 8 मध्ये काय म्हटलंय, असेट ट्रान्सफर टू एनी पर्सन ऑर असोसिएशन ऑफ पर्सन फॉर इमिजिएट ऑर डिफर्ड बेनिफिट्स ऑफ सन्स वाईफ. सो मुलाच्या वाईफला पाठवायचं आहे, पण ते कोणत्या तरी थर्ड पर्सनच्या, एखाद्या थर्ड पर्सनच्या किंवा थर्ड असोसिएशनच्या थ्रू ते अमाऊंट काय केले जातं, ते सन्स वाईफला ट्रान्सफर केले जाते. हे येतं तुमचं सेक्शन 64 सबसेक्शन 1 सबसेक्शन 8 मध्ये. त्याच्यानंतर सेक्शन 64 सबसेक्शन 1A इन्कम ऑफ मायनर चाइल्ड. सो एखाद्या मायनर चाइल्डचं जे काही इन्कम आहे
ते तुमचे या 64 किंवा सबसेक्शन 1 म्हणजे इनकम ऑफ मायनर चाइल्ड मध्ये काय एखादी स्कॉलरशिप असू शकते किंवा आणखी एखादा प्राइस असू शकतो, हे सगळं त्यांचं इन्कम मायनर चाइल्ड मध्ये जातं. त्याच्यानंतर 64 सबसेक्शन 2 कन्वर्जन ऑफ इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी इनटू हिज हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज प्रॉपर्टी. आता एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या प्रॉपर्टीचं कन्वर्जन हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या प्रॉपर्टी मध्ये होतं, त्या कन्वर्जन जे आहे ते कशात येतं, सेक्शन 64 सबसेक्शन 2 मध्ये. इच ऑफ द अबव प्रोव्हिजन इज डिस्कस इन सबसिक्वेंट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. आता हे सगळे जे आपण पाहिलेले सेक्शन आहे हे आपल्याला डीपली पाहायचे त्या चॅप्टर मध्ये. आता फर्स्ट वन, ट्रान्सफर ऑफ इन्कम विदाउट ट्रान्सफरिंग इन्कम जनरेटिंग ऍसेट्स, सेक्शन 60 आपण आधी बघूया. सेक्शन 16 मध्ये दोन कंडिशन आपल्याला फॉलो कराव्या लागतात. कंडिशन फर्स्ट आहे, द पर्सन हॅज ट्रान्सफर इज इन्कम टू अनदर पर्सन, सच ट्रान्सफर मे बी रिओकेबल ऑर इरिओकेबल. आता रिओकेबल आणि इरिओकेबल म्हणजे काय, तर मी मागे तुम्हाला स्टार्टिंगला जर मी सुरुवातीला सांगितलं की हे जे क्लबिंग असे दोन टाईप मध्ये येतं. एक, तुम्ही एखाद्याला जर तुमचं इन्कम ट्रान्सफर केलं तर ते तुम्ही रिटर्न घेऊ शकताय किंवा त्याच्यापासून मिळणारे इन्कम सॉरी किंवा जे काही असेट्स आहेत ते तुम्ही रिटर्न घेऊ शकताय. सो हे जे तुम्ही जे रिटर्न घेऊ शकता किंवा तुमच्याकडे त्याचा कंट्रोल राहतो, तुम्हाला ज्यावेळेला वाटेल किंवा तुमच्या अग्रीमेंटमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मेन्शन केलं त्या पद्धतीने ते कधी येऊ शकताय. सो अशा पद्धतीच्या ट्रान्सफरला काय म्हटलं होतं, रिओकेबल. आणि रिओकेबल म्हणजे काय, तर तुम्ही एखादं तुमचं इन्कम ट्रान्सफर केलंय थर्ड व्यक्तीला पण ते तुम्ही आता रिटर्न घेऊ शकत नाही, ते तुम्ही एकदा ट्रान्सफर केल्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल त्या थर्ड व्यक्तीचा तिसऱ्या व्यक्तीचा राहतो, म्हणून त्याला म्हटलं होतं इरिओकेबल. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय म्हटलेली आहे, बट द ऍसेट्स फ्रॉम विच सच इन्कम अराइजेस इज नॉट ट्रान्सफर्ड टू सच अदर पर्सन, दस इन्कम विच इज ट्रान्सफर टू अनदर पर्सन इज टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ द ट्रान्सफरर. पण सपोज तुम्ही इन्कम एखादा ट्रान्सफर केलं आणि त्याच्यापासून काही ऍसेट्स जर तयार करत असेल पर्टिक्युलर व्यक्ती तर ते ऍसेट्स तुम्ही परत घेऊ शकत नाहीये. बट ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला इन्कम ट्रान्सफर करताय त्यावेळेस तुम्ही ट्रान्सफर केलेले जर इन्कम तुम्ही रिटर्न घेणार असाल किंवा तुमच्या रिटर्न घेण्याचे जर तुमच्याकडे कंट्रोल असेल तर मात्र ते जे इन्कम तुम्ही काय जे काही तुम्ही इन्कम त्यांना ट्रान्सफर केले ते तुमच्या अकाउंटला टॅक्सेबल राहतं. आलं लक्षात? सपोज मी 10 रुपये एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला दिलेत आणि माझ्याकडे कंट्रोल आहे की मी ते परत घेऊ शकतो, सो अशा वेळेस ते 10 रुपये त्या व्यक्तीला जर मी ट्रान्सफर केले असतील तरी ते टॅक्सेबल कोणाला ठरतात, तर मला ठरतात कारण ते इन्कम माझं आहे, मी कधीही त्याच्याकडून रिटर्न घेऊ शकतो. हे कधी होतं, रिओकेबल मध्ये. पण इरिओकेबल मध्ये काय होतं, जर मी एखादा इन्कम जर त्याला पर्टिक्युलर व्यक्तीला 10 रुपये दिले आणि आता मी ते परत घेऊ शकत नाही अग्रीमेंटनुसार ते त्याचे त्याला झाले तर मात्र त्याच्यावरती माझा कोणतेही अधिकार राहत नाही आणि माझ्या इन्कम मध्ये ते टॅक्सेबल राहत नाही, ते समोरच्या व्यक्तीच्या इन्कम मध्ये टॅक्सेबल राहतं. ओके, सो अशा दोन कंडिशन याच्यात येतात. आता आपण एक इलस्ट्रेशन पाहूया, तिथे एक एक्झाम्पल पाहूयात. मिस्टर रवी इन्व्हेस्ट हिज मनी इन टू फिक्स डिपॉझिट रिसिप्ट ऑफ 5 lakh विथ द बँक इन हिज नेम. काय म्हटलंय, मिस्टर रवी इन्व्हेस्ट हिज मनी इन टू फिक्स डिपॉझिट रिसिप्ट ऑफ 5 lakh. मिस्टर रवीने काय केलं, तर फिक्स डिपॉझिट मध्ये 5 lakh जे आहेत बँकेमध्ये त्याच्या स्वतःच्या नावावरती इन्व्हेस्ट केले. ओके, ही इन्स्ट्रक्ट द बँक टू क्रेडिट द इंटरेस्ट ऑफ फिक्स डिपॉझिट टू द अकाउंट ऑफ मिस्टर किरण. काय म्हटलंय, जे काही त्याचा इंटरेस्ट येईल, त्याने बँकेला काय इन्फॉर्म केलं की जो काही त्याचा इंटरेस्ट येईल तो काय करायचा आहे, मिस्टर किरणच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे जो की त्याचा फ्रेंड आहे. इन दिस केस द इंटरेस्ट रिसिव्ह बाय मिस्टर किरण विल बी क्लब विथ द इन्कम ऑफ मिस्टर रवी. म्हणजे जो काही इन्कम किरणला मिळणार आहे तो त्याने काय केलं, तर मिस्टर रवी सोबत क्लब केलं. ओके, किंवा मिस्टर रवीने तो मिस्टर किरण सोबत क्लब केला. सो मिस्टर रवी बिकॉज मिस्टर रवी हॅज मिअरली ट्रान्सफर द इंटरेस्ट इन्कम टू मिस्टर किरण. कारण मिस्टर रवी काय करतोय, तर तो इंटरेस्ट जो आहे तो काय करतोय, मिस्टर किरणला ट्रान्सफर करणार आहे इन्कम टू मिस्टर किरण विदाउट ट्रान्सफरिंग द फिक्स डिपॉझिट टू हिज फ्रॉम विच इंटरेस्ट वॉज अर्न. म्हणजे त्यांनी फिक्स डिपॉझिट ट्रान्सफर नाही केलं
पण त्याच्यावरती मिळणारा जो काही इंटरेस्ट आहे तो फक्त ट्रान्सफर केलाय मिस्टर किरणच्या अकाउंट वरती. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सफर याच्यामध्ये करू शकता. देन आता आपण बघूयात रिवोकेबल ट्रान्सफर सेक्शन 61. आता रिवोकेबल ट्रान्सफर मी तुम्हाला सांगितलं सेक्शन 61 तो काय आहे तो आपण बघूयात. आता रिवोकेबल ट्रान्सफर सेक्शन 61 मध्ये फर्स्ट काय म्हटलंय बघा त्यांनी, अ पर्सन कॅन ट्रान्सफर हिज ॲसेट्स टू अनादर पर्सन आयदर इरिवोकेबली ऑर रिवोकेबली. आता याच्यामध्ये काय म्हटलंय सेकंड, आता की तुम्ही दोन टाईमने ट्रान्सफर करू शकता की रिवोकेबली किंवा इरिवोकेबली. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूयात की रिवोकेबल ट्रान्सफर म्हणजे काय. अंडर अ रिवोकेबल ट्रान्सफर ऑल्दो द ऍसेट इज ट्रान्सफर्ड द ट्रान्सफर हॅज रिटन अ राईट टू रिअक्वायर अंडर द रिवोकेबल ट्रान्सफर ऑल्दो द ऍसेट्स इज ट्रान्सफर्ड द ट्रान्सफर हॅज रिटन अ राईट टू रिअक्वायर द ऍसेट्स बॅक फ्रॉम द ट्रान्सफर. अंडर सच रिवोकेबल ट्रान्सफर द ट्रान्सफर कॅन कॅन्सल द ट्रान्सफर ॲट एनी टाईम ॲज ऑर ॲज पर ॲग्रीड टर्म्स अँड कॅन टेक द ॲसेट्स बॅक इन टू हिज पोझेशन ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 61. इन्कम अरायझिंग फ्रॉम द ॲसेट्स विच इज ट्रान्सफर्ड रिवोकेबली इज टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ द ट्रान्सफर अँड नॉट इन द हँड्स ऑफ ट्रान्सफरिंग. काय म्हटलंय तर रिवोकेबलमध्ये असं की जे ट्रान्सफर रिटर्न करू शकतो ट्रान्सफरर, ट्रान्सफररने जर एखादी पर्टिक्युलर अमाऊंट किंवा पर्टिक्युलर असेट जर एखादा पर्टिक्युलर व्यक्तीला जर ट्रान्सफर केले तर तो एनी टाइम ते कॅन्सल करून पुन्हा त्याच्याकडे रिटर्न घेऊ शकतो किंवा त्याच्या जे काही टर्म्स तुम्ही त्याने तयार केलेले असेल त्या टर्म्स नुसार तो ती रिटर्न घेऊ शकतो. पण अशा केसमध्ये त्या असेट्स पासून मिळणारे इन्कम किंवा ते ट्रान्सफर केले जे काही असेट्स आहेत ते पूर्णपणे कोणाच्या ह्याच्या टॅक्स कोणाला टॅक्सेबल ठरतात तर ट्रान्सफररला. ट्रान्सफरी त्याच्यात कोणत्याही प्रकारचा ट्रान्सफरीला टॅक्सेबल टॅक्स त्याच्यात पेड करावा लागत नाही. त्याचा टॅक्स कोण पेड करणार आहे, ट्रान्सफरर ज्याने ट्रान्सफर केला आहे तो, कारण त्याच्याकडे सगळे पोझिशन आहेत तो कधीही ते रिटर्न घेऊ शकतो. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे इरिवोकेबल ट्रान्सफर इन द इज द वन विच कॅनॉट बी रिव्हर्स. आता हे रिवोकेबल इरिवोकेबल ट्रान्सफर जे आहे ते तुम्ही रिव्हर्स ट्रान्सफर रिव्हर्स घेऊ शकत नाही. दॅट इज द ट्रान्सफर कॅनॉट कॅन्सल द ट्रान्सफर अँड द ऍसेट ट्रान्सफर कॅनॉट बी टेकन बॅक. तो ट्रान्सफर कॅन्सल करू शकत नाही किंवा जे दिलेले ऍसेट्स आहेत ते रिटर्न घेऊ शकत नाही. इफ द ऍसेट इज ट्रान्सफर रिव्होकेबली देन द ट्रान्सफर कॅनॉट बी मेड टॅक्सेबल इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम अरायझिंग फ्रॉम द ऍसेट आफ्टर इट इज ट्रान्सफर. मग अशा केसमध्ये एकदा का ट्रान्सफरने ते ऍसेट ट्रान्सफर केले की त्याच्यानंतर ट्रान्सफर कोणत्याही प्रकारे टॅक्सेबल राहत नाही. मग त्यासाठी टॅक्सेबल कोण ठरतं तर ज्याला ट्रान्सफर केलेले आहे म्हणजे जो ट्रान्सफरी आहे तो त्याच्यासाठी टॅक्सेबल ठरतो. इट इज द ट्रान्सफरी हु विल बी टॅक्सेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच इन्कम. सो अशा इन्कम मध्ये ट्रान्सफरी जो आहे तो टॅक्सेबल ठरतो. ओके, देन नेक्स्ट काय म्हटलेलं आहे पार्ट, दिस प्रोव्हिजन अप्लाईज इवन ड्युरिंग द पिरियड फॉर विच द ट्रान्सफर हॅज नॉट ऍक्च्युली रिवोक द ट्रान्सफर इफ द नेचर ऑफ ट्रान्सफरर ट्रान्सफर इज रिवोकेबल देन द इन्कम अरायझिंग फ्रॉम द ऍसेट ट्रान्सफर इन्क्लुडेबल इन द टोटल इन्कम ऑफ ट्रान्सफर इमिजिएटली फ्रॉम द डेट ऑन विच इट इज टू सो विच इट इज सो ट्रान्सफर. सो जे तुमचं रिवोकेबल आहे ट्रान्सफर, सो अशा ट्रान्सफर मध्ये तुम्ही ट्रान्सफर केल्याच्या नंतर त्या ऍसेट्स पासून जे काही इन्कम मिळेल ते सगळ्याच्या सगळं ट्रान्सफरला काय होतं टॅक्सेबल जातं. कोणाला ट्रान्सफर झाला त्या डेट पासून त्याची इमिजिएट त्याचा इम्पॅक्ट सुरू होतो. ओके, बट इन पार्ट ऑफ द इन्कम फ्रॉम ट्रान्सफर ट्रान्सफर्ड असेट हॅज बीन युटिलाइज फॉर द बेनिफिट ऑफ द ट्रान्सफरर क्लबिंग प्रोव्हिजन विल बी स्टील अप्लाय फॉर फुल इन्कम. सो त्याने जरी अशा कंडिशन मध्ये रिवोकेबल ट्रान्सफर मध्ये ट्रान्सफरने जर क्लबिंग केलं असेल फुल इन्कमचं तरी ट्रान्सफरचे त्याच्यावरती पूर्णपणे ट्रान्सफर काय करू शकतो फुल अमाऊंट त्यातली काय करू शकतो फुल इन्कम जो आहे तो युटिलाइज करू शकतो. ते बेनिफिट ट्रान्सफरकडे असतात. ओके, सो हे होतं रिवोकेबल ट्रान्सफर सेक्शन 61. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत डीम रिवोकेबल ट्रान्सफर सेक्शन 63. 63 मध्ये काय म्हटलंय,
ट्रान्सफर शाल बी ट्रीटेड ऍज रिओकेबल ट्रान्सफर इफ, ट्रान्सफर कधी रिओकेबल ठरतं? इफ फर्स्ट वन कंटेन्स एनी प्रोव्हिजन फॉर द डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ट्रान्सफर ऑफ एनी इन्कम ऑफ ऑर ऍसेट्स आयदर फुल्ली ऑर पार्टली टू द ट्रान्सफरर. काय म्हटलंय? कंटेन्स एनी प्रोव्हिजन फॉर द डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ट्रान्सफरर ट्रान्सफर ऑफ एनी इन्कम ऑर ऍसेट्स टू द ट्रान्सफरर. आता याच्यामध्ये काय म्हटलं, याच्यामध्ये काय म्हटलंय? इट कंटेन्स एनी प्रोव्हिजन फॉर द डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ट्रान्सफरर रिट्रान्सफर ऑफ एनी इन्कम ऑर ऍसेट्स आयदर फुल्ली ऑर पार्टली टू द ट्रान्सफरर. आता याच्यामध्ये ट्रान्सफररला काय म्हटलंय की पूर्णपणे ऑथॉरिटी राहते की जे काही ट्रान्सफर आहे ते रिट्रान्सफर करायचं, की कोणाला दुसऱ्या कोणाला ट्रान्सफर करायचं असेल तर, मग ते पार्टली असेल किंवा फुल्ली असेल त्याचं पूर्ण प्रोव्हिजन कोण करू शकतं? तर इथे ट्रान्सफररला राहते. ऑर किंवा इट गिव्ह द ट्रान्सफरर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली राईट टू रिअज्युम पॉवर ओव्हर इन्कम ऑर ऍसेट्स. सो त्या इन्कम वरची किंवा ऍसेट्स वरची जी पॉवर आहे ती ठेवणं किंवा न ठेवणं पार्टली किंवा फुल्ली इन्कम वरची ती कोणाच्या हातात आहे? तर ट्रान्सफररच्या हातात आहे. सो असे दोन गोष्टी येतात सेक्शन 63 मध्ये. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन इन्क्लुडेड फ्रॉम क्लबिंग प्रोव्हिजन सेक्शन 62 मध्ये काय येतं बघा. इन द फॉलोइंग केस क्लबिंग प्रोव्हिजन आर नॉट अट्रॅक्टेड इवन इन केस ऑफ रिओकेबल ट्रान्सफर. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रान्सफर नॉट रिओकेबल ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द ट्रान्सफरी ऑर द बेनिफिशियरी. याच्यामध्ये काय म्हटलं बघा, इफ अ पर्सन ट्रान्सफर हिज प्रॉपर्टी बाय वे ऑफ क्रिएशन ऑफ ट्रस्ट विच इज रिओकेबल ड्युरिंग द लाईफ टाईम or the beneficiary or transferor his property which is irrevocable during the lifetime of the transferee, then the income arising from such transferred asset is not includable in the total income of transferor provided the transferor derives no direct or indirect benefit from such income. ata yacha madhe ka madle transferor is not revocable during the lifetime of the transferee or the beneficiary. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही लाईफ टाईम साठी रिओकेबल ठेवू शकत नाही ट्रान्सफरीला किंवा बेनिफिशियरीला. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी माझे 50,000 रुपये मी ट्रान्सफर करतोय पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा पर्टिक्युलर व्यक्तीला मी असं ट्रान्सफर करतोय, पण लाईफ टाईम त्याच्यावरती माझाच कंट्रोल असेल तर असं तुम्हाला करता येत नाही या सेक्शननुसार. मग तुम्हाला काय करावं लागतं? तर जर तुम्ही लाईफ टाईम साठी एखाद्या व्यक्ती तुमचा ट्रस्ट असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही लाईफ टाईम साठी त्याच्याकडे ट्रान्सफर करत असाल तर त्याच्यावरती तुमचं काय म्हटलं इरिओकेबल टाईप मध्ये हा जातो. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्याची कंट्रोल समोरच्या ट्रान्सफरीला द्यावी लागतो. म्हणजे अशा वेळेस काय होतं की तुमचा त्याच्यावरती कोणताही अधिकार राहत नाही, त्याचा पूर्ण अधिकार त्या ट्रान्सफरीला जातो. तुमच्या इन्कम मध्ये सुद्धा तो इन्क्लूड दाखवत नाही, तो सुद्धा इन्कम कोणाचा ठरतो? ट्रान्सफरीचा ठरतो. ओके, देन नेक्स्ट ऍसेट ट्रान्सफर्ड बिफोर 1st April 1961 and not revocable for a period exceeding 6 years. काय म्हटलंय? इन्कम अराइजिंग फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ अन ऍसेट्स मेड बिफोर 1st April 1961. जर तुम्ही इन्कम 1st April 1961 आधी ट्रान्सफर केला असेल विच इज नॉट रिवोकेबल फॉर अ पिरियड ऑफ मोर दॅन 6 years इज नॉट इन्क्लुडेबल इन द टोटल इन्कम ऑफ द ट्रान्सफरर, तर मग ते इन्कम 6 वर्षापेक्षा जास्त तुमचं रिओकेबल राहत नाही. त्याच्यावरती तो इन्कम ट्रान्सफररचा इन्कम राहत नाही, तो पूर्णपणे ट्रान्सफरीचा इन्कम होतो. कधी? जर 1st April 1961 आधी तुम्ही तो ट्रान्सफर केला असेल तर त्याच्या फक्त 6 वर्षासाठी तुमचा कंट्रोल राहतो, नंतर तो ट्रान्सफरीच्या कंट्रोलमध्ये जातो. प्रोव्हाइडेड द ट्रान्सफरर डिराइव्ज नो डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बेनिफिट फ्रॉम सच इन्कम. मग त्याच्यानंतर ट्रान्सफररचा त्याच्यावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणत्याही प्रकारचं त्याला बेनिफिट त्याच्यातून मिळत नाही. हावर इन द अबाउट 2 केसेस द इन्कम शाल बी टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ ट्रान्सफरर ऍज सून ऍज पॉवर टू रिवोक अराइज वेदर सच पॉवर्स इज ऍक्च्युअली एक्सरसाइज ऑर नॉट. अशा केसमध्ये जोपर्यंत ट्रान्सफररला ते रिटर्न करण्याचे चान्सेस आहेत तोपर्यंतच ट्रान्सफररला त्याचे बेनिफिट्स मिळत असतात. पण एकदा की ते इरिओकेबल टाईप मध्ये गेले, एकदा की ते समोरच्या ट्रान्सफरीला कायमचे तुम्ही देऊन टाकले, तर मात्र
ट्रान्सफर उचलला त्याच्यातले कोणत्याही प्रकारचं बेनिफिट त्याच्यात मिळत नाही. हे होतं आपलं सेक्शन 62. आता सेक्शन 64 जो आहे त्याच्यामध्ये आपले बरेचसे आपण सबसेक्शन पाहिलेत, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आता आपण सध्या हा इथे स्टॉप करूया.